हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ रेशमाच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की श्रीयंत्रावर कुंकुमार्चन कसं करायचं, श्रीयंत्रावर कुंकुमार्चन कुणी करायचं, आणि जे कुंकुमार्चन केलेलं कुंकू आहे त्याचं काय करायचं, आणि कुठकुठची सेवा करायची जेव्हा आपण श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करतो तेव्हा. तर सगळ्यात पहिलं म्हणजे असं श्रीयंत्र तुमच्याकडं असायला हवं. बघू शकता, तुम्हाला लाईटीचे येणे दिसते का व्यवस्थित? तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं आहे की माझ्याकडे श्रीयंत्र आहे ते कसलं आहे. पंचधातूचं आहे बघा हे श्रीयंत्र. तुम्ही गोल्ड प्लेटेडसुद्धा श्रीयंत्र आता मिळतं, म्हणजे पंचधातूमध्ये थोडंसं गोल्ड प्लेटिंग केलेलं असतं ते सुद्धा असतं, आणि पितळेचंसुद्धा असतं, स्फटिकाचंसुद्धा असतं. बघा, तुम्हाला जे अवेलेबल असेल, जे तुम्हाला त्याच्याबद्दलची थोडी माहिती असेल ते तुम्ही घेऊ शकता. पण मी तुम्हाला सांगेन पंचधातूचं, तुम्ही देवघरामध्ये जर श्रीयंत्र तुम्ही स्थापना करत असाल तर तुम्ही पंचधातूच्या श्रीयंत्राची स्थापना करू शकता. तर तुम्हाला मी सांगते, श्रीयंत्रावर कुंकुमार्चन फक्त घरातली मूळ स्त्री करू शकते, किंवा घरात तुमच्या जर मुली असतील, जर जाऊबाई असतील, सासूबाई असतील सुवासीन, तर तुम्ही त्यांच्याकडूनसुद्धा करून घेऊ शकता. फक्त कुंकुमार्चन करताना साडी नेसावी आणि तुम्ही हातामध्ये हिरव्या बांगड्या वगैरे घालाव्या, म्हणजे पूर्ण आपला शृंगार करायचा आहे आणि मग आपल्याला ही सेवा करायची आहे. आता तुम्हाला मी सांगितलं की कुणी करायची, घरामध्ये तुमची मूळ स्त्री असेल तिच्याकडून करून घ्या, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर, आणि प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही करू शकता. तर तुम्हाला सांगते मी की या श्रीयंत्रावर कुठकुठची सेवा करायची आहे. जर तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला कुंकुमार्चन करत असाल तर तुम्ही श्री सूक्ताचा पाठ करायचा आहे, एक करा. तुम्ही त्याच्यानंतर सात करा, नऊ करा, एकवीस करा, तुमच्या मर्जीने. जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही ॲटलिस्ट एक वेळा तरी श्री सूक्ताचा पाठ करा, त्याचबरोबर एक वेळा पुरुष सूक्ताचा पाठ करा. पाठ करा म्हटल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की खूप मोठं मी काहीतरी सांगते का काय, तर एकदम छोटंसं आहे श्री सूक्त. प्राकृतमध्ये आहे आणि संस्कृतमध्ये सुद्धा आहे. जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता. हे बघा, हे पुरुष सूक्त आहे, हे एक पान आहे आणि हे इथं अर्ध पान आहे. बघू शकता, हे पुरुष सूक्त एक वेळा म्हणायचं आहे. त्याचबरोबर इथं श्री सूक्त आहे, हे मराठीमध्ये आहे बघा, म्हणजे प्राकृतमध्ये आहे. आणि तुम्हाला संस्कृतमध्ये म्हणायचं जर असेल तर इथं संस्कृतमध्ये पण आहे, एक वेळेला तुम्ही फलश्रुती म्हणायची आहे. जर तुमचं हे म्हणून झाल्यानंतर, श्रीसूक्त आणि पुरुषसूक्त हे म्हणून झाल्याच्या नंतर तुम्ही एक वेळेला अशी फलश्रुती इथं दिलेली आहे बघा, इतकी आहे फलश्रुती म्हणायची आहे. हे असं स्वामी समर्थांच्या जे केंद्र असतं ना तिथं तुम्हाला हे पुस्तक मिळून जाईल. नित्यसेवा स्तोत्रमंत्र असं पुस्तकाचं नाव आहे, तिथं तुम्हालाही हे पुस्तक इझिली मिळून जाईल. यामध्ये सगळ्या सेवा दिलेल्या आहेत, तुम्हाला कोणती सेवा करायची आहे, कोणत्या वारी करायच्या आहेत, हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही निवारण मंत्र तुम्ही म्हणू शकता एक माळ जेव्हा तुम्ही कुंकुमार्चन करता तेव्हा. त्याचबरोबर तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणू शकता. ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णू पत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात, हे सुद्धा मंत्रजाप तुम्ही करून कुंकुमार्चन करू शकता. त्याचबरोबर तुम्ही कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे, ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः, हा मंत्रसुद्धा तुम्हाला म्हणायचा आहे आणि त्याच्यावर कुंकुमार्चन करायचं आहे. आता तुम्हाला मी सांगितलं की याच्यावर कोणकोणते मंत्र म्हणायचं आहे. जर तुम्हाला हे म्हणणं शक्य नसेल किंवा तुमच्याकडं पुस्तक नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावूनसुद्धा ते ऐकत ऐकत तुम्ही बोलत बोलत असं कुंकुमार्चन करू शकता. जर तुम्हाला हे मंत्र माहीतच नाही किंवा म्हणायला नाही जमत आहे तर तुम्ही काय करायचं, श्री महालक्ष्मी नमः, श्री महालक्ष्मी दिव्यान नमः असंसुद्धा म्हणू शकता, किंवा ओम श्रीम असं म्हणूनसुद्धा त्याच्यावरती कुंकुमार्चन करू शकता. तर श्रीयंत्र आपल्या घरात मी पहिल्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं आपल्याकडे असावंच. आणि श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आणि श्रीहरी विष्णूंचं आसन आहे. आपल्या घरी माता लक्ष्मी चिरकाल राहावी म्हणून
तिची मनभावी पूजा करावी, सेवा करावी आणि ते श्रीयंत्र आणल्यानंतर तुम्हाला मंगळवारी, शुक्रवारी किंवा तुम्हाला पौर्णिमेला त्याच्यावरती तुम्ही ही सेवा करू शकता कुंकुमार्चनची. त्याचबरोबर तुम्ही नवरात्रीमध्ये 9 दिवस तुम्ही ही सेवा केली तर खूपच छान आहे. आणखीन तुम्ही मार्गशीर्ष जेव्हा गुरुवार असतात त्या दिवशी गुरुवार आणि शुक्रवार किंवा तुम्ही फक्त शुक्रवारी ही सेवा केली तरीसुद्धा चालू शकतं. तुम्ही जितकी सेवा कराल ना तितकं तुम्हाला फळ मिळणार आहे. जसं आपण डॉक्टरकडे जातो जेव्हा आपण आजारी असतो तेव्हा, आणि पहिल्या डोसामध्येच आपल्याला एक डोस गोळ्यांचा घेतल्यानंतर आपल्याला लगेचच बरे नाही वाटत, तर आपल्याला 2-3 दिवस त्या गोळ्या, ते औषध असतं ते लगातार घ्यावं लागतं. त्यानंतर थोडा थोडा आपल्याला फरक जसा जाणवतो अगदी तसंच असतं हे सुद्धा. आपल्याला सेवा रोज नित्यनियमाने चालू ठेवायची असते तेव्हाच आपल्याला ह्याच्यामध्ये फरक जाणवतो. काय काय लोकांना असाही भ्रम आहे की श्रीयंत्र घरामध्ये आलं की सगळ्या गोष्टी आपल्या घरात येतात किंवा आपल्या घरात पैशाचा किंवा धनाचा वर्षा होतो. होतो, नाही मी म्हणत नाही होतो, पण तुम्हाला असं का वाटतं की पैसा म्हणजेच सगळं सुख आहे का? तुम्ही हे बघू शकता की जर तुम्हाला वाटत असेल की पैशाचा ह्याचा वर्षा व्हावा तर तो असा अचानक होत नाही. तुम्हाला त्याच्या सेवाबरोबर तुम्हाला तुमची कामंसुद्धा करणं खूप गरजेचं आहे. एक असतं देवाचा म्हणजे तो भाव, आपण जो मनामध्ये घेऊन जी सेवा करतो की हे माझं कार्य होणारच आहे, आणि त्याच्याबरोबर तुमचे कष्ट जे असतात त्या दोघाची सांगता होते आणि ते आपल्याला जे आपण कार्य करतो ते आपल्याला यशस्वीपणे आपलं पार होतं, म्हणजे पार पडतं आणि आपल्याला त्याच्यामध्ये यश प्राप्त होतं. म्हणून श्रीयंत्राचं आपल्याला घरी आपल्या घरी असावंच आणि त्याच्यावरती आपल्याला अशी अशी सेवा करायचीच आहे जी तुम्हाला मी सांगितली ती सेवा. तर तुम्हाला मी सांगते की बऱ्याचदा काय होतं की आपण श्रीयंत्र घरी घेऊन येतो आणि त्याच्याकडे बघतच नाही, तर असं करू नका. आणल्यानंतर तुम्ही जशी बाकी देवांची सेवा करता तशीच तुम्ही श्रीयंत्राचीसुद्धा करायची आहे. म्हणजे रोजच्या रोज आपण देवांना जेव्हा आंघोळ घालतो, स्नान घालतो, तेव्हा श्रीयंत्रालासुद्धा घालायचे आहे. एक लाल कलरचं फूल अर्पित करायचे आणि हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. मनोभावी आपल्याला लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे की तू माझ्या घरी चिरकाल अखंड माझ्या घरी तुझा वास राहावा, माझ्या घरात सुख समृद्धी आणि उत्तम आरोग्य राहावं. बघा, आपण देवाला ना नुसतं पैसे किंवा कोणत्या गोष्टीचं हे न मागता आपल्याला निरोगी राहण्याचंसुद्धा आपल्याला बोललं पाहिजे. बऱ्याचदा आपण हे बोलणं विसरून जातो तर तेसुद्धा आपल्याला बोलावं लागतं किंवा बोलावं देवालासुद्धा की ह्या ह्या गोष्टींचं आहे, ह्या गोष्टींकडेसुद्धा माझं माझ्या घरात त्याचासुद्धा वास व्हावा. जसं तुम्ही धनाचा बोलता, जसं तुम्ही सगळ्या ऐश्वर्याचा, त्याचबरोबर तुम्ही आरोग्याचंसुद्धा बोलायचं. आरोग्यसुद्धा आमच्या घरातल्या सगळ्यांचं चांगलं राहावं अशीसुद्धा देवाला प्रार्थना करायची, आपल्या लक्ष्मी मातेलासुद्धा प्रार्थना करायची आहे मनोभावे. तुम्हाला शक्य असेल तुपाचा दिवा तुम्ही लावायचा आहे तुमच्या देवघरात, नसेल तर तुम्ही तेलाचा लावला तरीसुद्धा चालेल. तर आता तिसरा मुद्दा आपला आहे तो म्हणजे ह्याच्यावरती केलेलं कुंकुमार्चन ते कुंकू काय करायचं. आता हा प्रश्न मलासुद्धा पडला होता जेव्हा माझ्याकडं हे श्रीयंत्र होतं ना, तेव्हा मला असं वाटायचं की प्रत्येक आपण पौर्णिमेला किंवा प्रत्येक आपण मंगळवारी किंवा शुक्रवारी आपण कुंकुमार्चन करणार तर मग ते कुंकू खूप असं साठून राहणार, मग त्या कुंकवाचं काय करायचं. तर मी पण व्हिडिओ बघितले, विचारलंसुद्धा केंद्रामध्ये, तर मला तिथं सांगितलं गेलं की जेव्हा आपण कुंकुमार्चन करतो ना ते कुंकू आपल्याला एका असं डब्बीमध्ये भरून ठेवायचं आहे किंवा करंड्यामध्ये ठेवायचं आहे. तर माझ्याकडे अशी डब्बी आहे, बघू शकता, तुम्हाला दाखवते, हे बघू शकता, असं मी कुंकू भरून ठेवलेलं आहे. तर प्रत्येक वेळेला वेगळंच वापरावं असं काय नाही. हे कुंकू आहे हे तुम्ही परत पण जेव्हा तुम्ही सेवा करणार देवाची कुंकुमार्चन तेव्हा हे कुंकू तुम्ही पुन्हा वापरू शकता. हे कुंकू खूप पॉवरफुल बनून जातं. जसं की आपण त्याच्यावर श्रीसुक्ताचा पाठ करतो, हे सगळे मंत्र जप आपण करतो, त्यामुळे ते कुंकू किती पॉवरफुल बनतं बघा. आणि ते कुंकू आपण घरात जी स्त्री आहे तिने रोज असं कपाळाला बघा मी लावलं आहे असं लावायचं रोज. देवपूजा झाल्याच्या नंतर तुम्ही कुंकू हे लावू शकता आणि हे कुंकू परतसुद्धा तुम्ही वापरू शकता. बघा, एकदा, दोनदा, तीनदा
असं वापरण्यात किती पॉवरफुल बनतं. तुम्ही जर तुमची कामं कोणती होत नसतील आणि तुम्हाला जर ते कामं व्हावी असे वाटत असेल, तुम्हाला घरातनं बाहेर निघाल्यानंतर थोडंसं निगेटिव्ह वगैरे वाटत असेल, तर तुम्ही हे कुंकू लावून तुम्ही जा, बघा तुम्ही चमत्कार, तुमचं ते काम नक्की होईल. म्हणजे मला तर असं वाटतं की इतकी आपण सेवा करतो त्याच्यावर, म्हटल्यानंतर ते कुंकू किती पॉवरफुल होत असेल. तर ह्या कुंकवाचं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही वेगळं वापरायची काही गरज नाही, तुम्ही तेच कुंकू परतसुद्धा वापरू शकता. फक्त कुंकू घेताना तुम्ही केमिकलयुक्त कुंकू घेऊ नका, तुम्ही हळदीयुक्त कुंकू घ्या. म्हणजे तुम्हाला लावलं तरी त्याची ॲलर्जी वगैरे होणार नाही, म्हणजे खाज वगैरे येते कपाळाला तसं होणार नाही. तर मी तुम्हाला सांगितली पूर्ण माहिती की तुम्ही श्रीयंत्राला कुंकूमार्चन कसं करू शकता. हा वर्ड मला बोलताना थोडासा प्रॉब्लेम होतो आहे, माफ करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कधी करू शकता हे कुंकू जे केलेलं आहे कुंकूमार्चन, हे कुंकवाचं तुम्ही काय करायचं, ही सगळी माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेली आहे. जी मला माहिती आहे, जी सेवा मला माहिती आहे आणि मी करते घरामध्ये, ती सेवा मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न नक्कीच करते आणि ती सेवा मी तुम्हाला सांगते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बघा तुम्ही व्हिडिओ बघता, चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तुम्ही व्हिडिओ बघता आणि लाईक करत नाही. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.